हसवा फसवीचं काम करत आहे. फसवस या सरकारने फसवसवी केली, ही काही लपलेली नाही आहे. त्याच्यामुळे शिंदे सरकारने त्याच्यामध्ये फसवा फसवी करू नये ही भूमिका आमची आहे. काँग्रेस पक्षाने ही भूमिका पहिलीच मांडलेली आहे आणि आम्ही काही निवडणुकीमध्ये आश्वासन दिले नाही. आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर आम्ही मराठा, धनगर, गोंडगोवारी, कोळी या समाजाला आम्ही आरक्षण देऊ. 2014 मध्ये याच भाजपने राज्याच्या या समाजाच्या लोकांना आश्वासन दिलं होतं. केंद्रात आणि राज्यात सरकार यांचं 10 वर्षच आहे, यांनी का दिलं नाही ही भूमिका त्याच्यातली स्पष्टच आहे. आणि म्हणून जनतेमध्ये जो उद्रेक आहे यांनी दिलेल्या शब्दाला पाळले नाही ते लोक, त्या जनतेला फसवलं म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्रेक आहे. आणि या सरकारने उत्तर दिलं पाहिजे, सरकारने सांगावं. आम्ही जनांगे पाटील काही आम्हाला सांगण्यासाठी त्यांना हे नाही आहे, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे, राज्याच्या जनतेला सांगितलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र जो पेटवला गेलेला आहे सरकारचं त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह आहे ते पण लोकांना कळलं पाहिजे. ही भूमिका आमची आहे, सरकारची जबाबदारी आहे. म्हणून आम्ही सांगत आहे की मुख्यमंत्र्यांनी नेमकं त्यांच्याशी काय बोललेत पहिल्या उपोषणाला, नंतर इथं मुंबईच्या सीमेवर ज्यावेळेस उपोषण सोडवलं गेलं त्यावेळेस काय त्यांनी सांगितलं होतं ही स्पष्टता आली पाहिजे. आम्ही जरांगे पाटलांचं दायित्व नाही आम्हाला सांगायचं, पण मुख्यमंत्र्यांचं दायित्व आहे. राज्याचे प्रमुख म्हणून ते त्यांच्याकडे गेले, त्याचं उपोषण सोडवलं, आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्याचं. आम्ही कोणाने कोणी काही त्याच्याबद्दलच आक्षेप घेतला नाही, आम्ही स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून जरांगे पाटलांची आणि मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्याचा आणि गुलाल उडदला गेलेला होता, ढोलताशे वाजवण्यात आले होते, स्वतः मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला ही स्पष्टता पाहिजे आणि स्पष्टतेसाठी सरकारची भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि चर्चा झाली पाहिजे. पहिल्यांदा जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांची बोलणी झाली, त्यानंतर गुलाल उधळला गेला, ढोल ताशाच्या नजरामध्ये प्रश्न सुटला असं सांगितलं गेलं. आज पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले, कुठंतरी त्यांना दिलेल्या आश्वासनाचा सरकारने भंग केलेला आहे पहिला. दुसरा प्रश्न, त्यांची तब्येत आज फार खराब आहे. माझी सरकारला स्पष्ट मागणी आहे, आत्ताच्या आत्ता एका तासाभराच्या आत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल वेबसाईटवर टाका, जनतेसमोर ठेवा. तो अहवाल विधिमंडळामध्ये ठेवायची काही गरज नाही, कारण विधिमंडळापेक्षा महाराष्ट्र जनता सर्वोच्च आहे. आणि तो अहवाल तुम्ही त्या ठिकाणी मांडा आणि 2 तासाच्या आत अध्यादेश काढा. अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही, पास करायला लागतं. जरांगे पाटलांची तब्येत खराब आहे, ताबडतोब त्यावर काहीतरी मार्ग काढा. आणि मी आम्ही सुचवतोय की आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रकाशित करा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करा आणि 2 तासाच्या आत तुम्हाला जो काही अध्यादेश काढायचा तो काढा. अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही, पारित करायला लागतं. आणि 2 तासाच्या आत काय परिस्थिती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर, आमच्या समोर आणि जरांगे पाटलांच्या समोर येऊ द्या. तुम्ही 20 तारखेची वाट कशाला पाहताय? त्यांच्या जीवितला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असणार? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.